Hello, friends. I am Mr. Ravindra Rao, and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023 24. In today's video, we shall discuss day 19's bridge course activities of standard 9, and the topic is idiomatic expressions. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इयत्ता नवीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय डे नाईन्टीनच्या ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटीज बद्दल आणि आजचा टॉपिक आहे इडोमॅटिक एक्सप्रेशन आता इडिओमॅटिक एक्सप्रेशन काय आहे त्याचा कशाप्रकारे रायटिंगमध्ये यूज केला जातो या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून आपण तुम्हाला शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावा लागणार आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया राईट एडिओमॅटिक एक्सप्रेशन्स लर्निंग आउटकम विद्यार्थी यामधून काही शिकणार आहेत यूज अँड इंटरप्रिट्स द कोटेशन एखादं कोटेशन दिलं असेल एखादं ग्रेट पर्सनॅलिटी किंवा व्यक्तीने बोललेलं एखादं वाक्य असेल महात्मा गांधी ए पी जे अब्दुल कलाम यांची जी कोटेशन्स असतात ते इंटरप्रिट करायला तुम्ही शिकणार इंटरप्रिट कर म्हणजे अंडरस्टँड करायला देन इडिओमॅटिक एक्सप्रेशन किंवा एखादं वाक्यप्रचार असेल त्याचा अर्थ तुम्ही लावणार आहेत सेईंग असेल प्रोवर्ब्स असेल प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी असतील ते एक अप्रोप्रिएटली रायटिंगमध्ये लिखाणामध्ये त्याचा यूज करायला तुम्ही शिकणार आहात आपण डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल्स बघूया त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होणार आहे लर्निंग आउटकम टीचर राईट्स द फॉलोइंग इडियन्स ऑन बोर्ड बोर्डवरती वर्गामध्ये बोर्डवरती टीचर काही इडियम्स लिहतील म्हणजे वाक्यप्रचार लिहतील टीचर ॲडॉप्ट डिफरंट इडियम्स ॲडॉप्ट म्हणजे चूज सिलेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे इडियम्स ते सिलेक्ट करून बोर्डवरती लिहिणार आहेत देन टीचर डिस्प्लेज डिफरंट पिक्चर्स ऑन द स्क्रीन ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा यूज करून फॉर एक्झाम्पल प्रोजेक्टर असेल किंवा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असेल ते यूज करून वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर्स त्या इडियमच्या रिलेटेड तुम्हाला शो करतील दाखवतील टीचर हेल्प स्टुडंट टू को रिलेट द मिनिंग्स ऑफ कोटेशन जे काही कोटेशन लिहिलं असेल इडिओमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं असतील सेईंग असतील प्रोब्स असतील हे जे त्याच्या सिच्युएशन किंवा विषया मिनिंगनुसार स्टुडंटला ते हेल्प करतील की त्याचा इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अर्थ कसा लावायचा आहे याबद्दल आता डायरेक्ट इथे एक्झाम्पल बघूया नाव हिअर यू कॅन सी टू पिक्चर्स पण त्याच्या अगोदर डिस् जे एक्सप्लेनेशन दिले ते बघूया इन अवर डे टू डे कॉन्व्हर्सेशन आपल्या दैनंदिनी कॉन्व्हर्सेशनमध्ये म्हणजे संभाषणामध्ये व यूज इडोमॅटिक एक्सप्रेशन आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी म्हणा किंवा वाक्यप्रचार आपण बोलताना यूज करीत असतो कोटेशन्स असतील हेअ आर सम पॉप्युलर इडोमॅटिक एक्सप्रेशन इथे एक पॉप्युलर किंवा लोकप्रिय असे इडोमॅटिक एक्सप्रेशन दिलेलं आहे एक वाक्यप्रचार दिलेला आहे आणि तो आहे टीचर शोज द पिक्चर आता हे अगोदर पिक्चर दाखवतील जे की क्रिकेटर्स आहेत आता यामधून इथे बॅट्समन बोल्ड झालेला आहे आपण म्हणू शकतो म्हणजे लूजर म्हणू आपण इथे आणि इथे एक विनर झालेले आहेत एक विनर आणि हे लूजर हरलेले आहे आता यावरून एक इथे म्हण आपण एक वाक्यप्रचार दिला आहे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स डे डू थिंग्स डिफरंटली याचा अर्थ काय होतो विनर्स डोंट डू डिफरंट थिंग जे जिंकणारी असतात विनर्स असतात ती वेगवेगळ्या गोष्टी करीत नाही आहेत जिंकण्यासाठी तर ते कशामुळे जिंकतात दे डू द थिंग्स डिफरंटली ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात म्हणून ते जिंकत असतात म्हणून ते विनर्स असतात सो दिस टाईप ऑफ कोटेशन्स ऑर वी कॅन से इडियम्स वी युजुअली यूज इन अवर डे टू डे कॉन्व्हर्सेशन याचा मिनिंग दिलेला आहे ते द कोटेशन मीन्स दॅट सक्सेसफुल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे सक्सेसफुल पीपल डोंट नेसेसरीली डू कम्प्लिटली न्यू थिंग्स प्रत्येक वेळी नवीन गोष्टी ते करीत नाही आहेत बट एक्सेल्स बाय अप्रोचिंग द टास्क अँड चॅलेंजेस इन अ युनिक अँड इनोव्हेटिव्ह जे प्रत्येक टास्क किंवा प्रत्येक जे चॅलेंज आहे ते इनोव्हेटिव्हली क्रिएटिव्हली डिफरंट वेने ते करीत असतात सो इथे आपण काही शिकलो आहोत इडोमॅटिक एक्सप्रेशन आणि त्याचा मिनिंग लेट्स वन मोर इडियम्स प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर मराठीमध्ये ही म्हण पण प खूपच फेमस आहे प्रिवेन्शन म्हणजे प्रतिबंध क्युअर म्हणजे उपाय उपायापेक्षा प्रतिबंध केलेला अगोदरच बरा त्याचा पण मिनिंग आपण इथे अशा प्रकारे लिहू शकतो इंग्लिशमध्ये इट्स स्मार्टर टू स्टॉप प्रॉब्लेम्स बिफोर दे हॅपन रॅदर दॅन ट्राईंग टू फिक्स देम लॅटर म्हणजे एखादा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर त्याच्यावरती उपाय शोधण्यापेक्षा तो प्रॉब्लेमच क्रिएट होऊ नये अगोदर त्याची काळजी घेणे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आता हे इमेज मग आपण कोविडच्या काळामध्ये यूज केलेले आहे नेक्स्ट स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ याचा अर्थ तर असा होतो द सेईंग जे हे जी सेईंग आहे स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस माउथ याचा अर्थ असा होतो मी गेटिंग इन्फॉर्मेशन स्ट्रेट फ्रॉम द मोस्ट रिलायबल सोर्सेस जी काय आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते ते डायरेक्ट डायरेक्टली मिळणे म्हणजे बाय द वे बाय द वे तिसऱ्या चौथ्या कोण असं नाही की डायरेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे एकदम परफेक्ट रिलायबल सोर्सेसकडून आपल्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जसं बोलतो ना ते डायरेक्ट इन्फॉर्मेशन किंवा माहिती मिळणे दॅट टाईम व यूज स्टेट फ्रॉम द हॉर्सेस डायरेक्टली मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करेन इतर तिसऱ्या चौथ्या व्यक्तीकडून नको या अर्थाने लेट्स इज अ वन मोर कोटेशन ऑर इडियम्स ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड इडोमॅटिक एक्सप्रेशन इथे पिक्चर आणि त्याचे एक्सप्रेशन दिलेले आहेत स्टुडंट शुड बी फॅमिलीअर रिथ सच इडिओमॅटिक एक्सप्रेशन हे ते दिलेले आहेत ते विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्याचा परिचय व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना ते माहिती पाहिजे टीचर अ स्टुडंट टू कॉपी द फॉलोइंग इडियम्स अँड दे आर मिनिंग्स याच्या जे इडियम्स आहेत त्याचा मिनिंग दिलेलं आहे ते कॉपी करा म्हणजे लिहून घ्या नोटबुकमध्ये स्टुडंट कॉपीज दे इन नोटबुक ठीक आहे आता काय दिलेलं आहे वन टू पंच हे एक वाक्यप्रचार आहे वन टू पंच मिनिंग दिलेलं आहे अ पावरफुल सिक्वेन्स ऑफ टू इव्हेंट म्हणजे एका पाटोपाठ एक घटना पावरफुल एकदम वेगाने होणे किंवा ज स्ट्रॉंगर एक पावरफुल हे मोस्ट ऑफ द टाइम हे बॉक्सिंगमध्ये यूज म्हणजे एक फटका जोरात मला दुसरा लगेच तिसरा दुसरा फटका लगेच तिसरा फाटका म्हणजे पॉवरफुल इव्हेंट्स घडत जाणे ओके okay. प्लेबॉल हे एक वाक्यप्रचार आहे कॉपरेट ऑर ॲग्री टू पार्टिसिपेट म्हणजे एखाद्याशी आपण कॉपरेट करायला तयार होणे किंवा त्याच्याशी पार्टिसिपेट होणे प्ले प्लेबॉल नेक्स्ट आहे टेक द ग्लोज ऑफ असं शब्दशा अर्थ आपल्या ग्लोव्ज आता म्हणजे बॉक्सिंग जे असतात किंवा जे ग्लोव्ज क्रिकेट खेळताना होतात ते ऑफ म्हणजे काढून टाकणे पण मिनिंग काय त्याचं आहे निगोशिएट इन अ मोर अग्रेसिव्ह वे म्हणजे अग्रेसिव्ह वे अगदी प्रभावीपणे आपण एखादी गोष्टी निगोशन करायला गेलो निगोशन म्हणजे वाटाघाटी करणे पण प्रभावी ते प्रभावीपणे म्हणजे एक ते अटॅकिंग वे या अर्थाने यूज केलेला आहे ते नेक्स्ट सिंक इन स्विम याचा मिनिंग होतो फेल ऑर सक्सेस एक तर तुम्ही अपयशी होणार किंवा यशस्वी होणार दॅट इज सिंक ऑर स्विम गेट इन शेप मीन्स अंडरटेक अ प्रोग्रॅम ऑफ फिजिकल कंडिशनिंग मीन्स डे बाय डे यू आर गोइंग टू बी हेल्दी म्हणजे फिजिकल फिट होण्यासाठी जास्तीत जास्त व्यायाम करणे एक्सरसाईज करणे तेव्हा आपण गेट इन शेप यूज करतो टेक अ हाईक टेक अ हाईक मीन्स गो अवे दूर जा या अर्थाने नेक्स्ट इडियम प्ले बॉल मीन्स ॲडप्ट अ टफ निगोशियन पोझिशन हे अशी एक पोझिशन ॲडप्ट करायची की ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह एखादा अटॅक करेल तेव्हा अग्रेसिव्ह अटॅक करणे या अर्थाने पण हा यूज केला जातो टच बेस टच बेस मीन्स मीट ब्रीफली विथ समॉन थोडक्यामध्ये एखाद्याशी भेटणे थोडक्यात ब्रीफली या अर्थाने विक्टरी लॅप मीन्स विजिबल पब्लिक अपिअरन्स आफ्टर अ विक्टरी म्हणजे जिंकल्यानंतर सर्वांच्या समोर येणे दॅट टाईम वी यूज दिस इडियम दॅट इज विक्टरी लॅप ओके या प्रकारे नेक्स्ट टीचर युजेस दिस इडियम्स इन हिज ऑर हॉर सेंटेन्स इथे काय इडियम्स दिलेले आहेत वाक्यप्रचार टीचर ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायचे आहेत आता फर्स्ट वन जे आहे आता सेंटेन्समध्ये यूज केलेले आहेत इडियम्स काय आहे द बॉल इज इन युअर कोर्ट ही हा वाक्यप्रचार आहे बॉल तुमच्या कोर्टमध्ये आहे त्याचा मिनिंग काय आहे द बॉल इज इन युअर कोर्ट मीन्स दॅट इट इज नाव युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टर्न टू टेक ॲक्शन आता ही तुमची जबाबदारी आहे तुमच्यावरती सोपवलेलं आहे तुम्ही काय ॲक्शन घ्यायची ती घ्या आपलं सेंटेन्समध्ये यूज करून दिलं आहे नाव द बॉल इज इन युअर कोथ माय फ्रेंड अरे आता हे तुझ्या बाजूने तुला काय करायचं ते कर ओके नेक्स्ट ईडीएम जे आहे अ बॉल पॅर बॉल पार्क फिगर बॉल पार्क फिगर म्हणजे काय नंतर याचा मिनिंग बघूया ही सेंटेन्सचा मिनिंग बॉल पार्क फिगर ही जी इडियम आहे त्याचा अर्थ असतो ॲप्रॉक्सिमेट और रफ एस्टिमेट ऑफ क्वांटिटी ऑर व्हॅल्यू म्हणजे एक अंदाजे त्याची व्हॅल्यू काढणे की काय कॉस्ट असेल त्याची इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा अंदाज का नाही फॉर एक्झाम्पल अँड आर्किटेक्ट नोज इट्स बॉल पार्क फिगर एक एक्झाम्पल दिलेलं सेंटेन्स आर्किटेक्ट पार्क फिगर म्हणजे आर्किटेक्ट जर बिल्डिंगची डिझाईन करणार आहे मग तो अंदाजे किंवा एस्टिमेटेड व्हॅल्यू काढतो जसं आपण कोटेशन बोलतो ना की कि याला किती खर्च येईल या अर्थाने हा पार्क फिगर याचा अर्थ हा होतो नेक्स्ट दो इडियम यूज केला ते देर वॉज अ स्पीच कॉम्पिटिशन अँड आय हिट आउट ऑफ द पार्क हिट आउट ऑफ द पार्क ही जो इडियम आहे त्याचा अर्थ होतो इज अन एक्सप्रेशन दॅट मीन्स टू डुईंग एक्सेप्शनल वेल और अचिविंग रिमार्कबल सक्सेस इन समथिंग एखाद्या गोष्टीमध्ये एकदम उज्ज्वल यश संपादन करणे सक्सेसफुल होणे या अर्थाने तो यूज करू शकतो तसेच देर वॉज अ स्पीच कॉम्पिटिशन तेथे एक भाषणाच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये आय हिट आउट ऑफ द पार्क आय हिट आउट ऑफ द पार्क मीन्स आय गेट सक्सेस या प्रकारे सो अशा प्रकारे हे ईडीएमचं आपण इथे सेंटेन्समध्ये यूज केलेलं बघितलं प्रॅक्टिस यूज द फॉलोईंग इडियम्स इन युअर ओन सेंटेन्स टीचर ॲट अ डिफरंट इडियम्स डोंट बीट अ डेड हॉर्स डोंट बीट अ डेड हॉर्स हे इडियम आहे वाक्यप्रचार आहे त्याचा मिनिंग होतो दिस मीन्स वी शूड नॉट वेस्ट अवर टाईम डुईंग यूजलेस थिंग्स म्हणजे व्यर्थ गोष्टी करण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालू नये हा अर्थ होतो वाक्यामध्ये यूज केलेला आहे ही ऑलरेडी टोल्ड यू नो डोंट बीट अ डेड ऑफ हॉर्स आणि त्याने अगोदरच नाही म्हटलेला आहे तू काय वेळ वाया घालवतोस या अर्थाने नेक्स्ट अ हर्ट ऑफ गोल्ड ही जी ईडीएम आहे त्याचा मिनिंग होतो टू बी अ व्हेरी काइंड पर्सन अतिशय दयाळू व्यक्ती असणे सेंटेन्समध्ये यूज केला ही हॅज अ हर्ट ऑफ गोल्ड अँड स्कार तो खूपच हार्ट ऑफ गोल्ड आहे म्हणजे खूपच दयाळू आहे चार्मिंग आहे नेक्स्ट आपण बघूया जे तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं आहे प्रिपेअर अ पोस्टर ऑफ इडिओमॅटिक एक्सप्रेशन विथ द पिक्चर टू डिस्प्ले ऑन युअर क्लासरूम तुम्हाला क्लासरूम मध्ये लावण्यासाठी असे एडिएम्स लिहिलेले कोटेशन लिहिलेले पोस्टर्स तयार करा जे की तुम्हाला अँसर म्हणून मी ते दिलेले आहेत काही एक्झाम्पल्स हैव बटरफ्लाइज इन माय टमी आता ही ईडीएम आहे त्याचा मीनिंग दिलेला आहे मीन्स आय एम नर्वस मी खूपच नर्वस आहे मी उ मला खूपच अस्वस्थ वाटतो उदास वाटतं या अर्थाने एक वन मोर सिक ॲज अ डॉग सिक ॲज अ डॉग मीन्स व्हेरी व्हेरी सिक मी खूपच आजारी आहे या अर्थाने नेक्स्ट वन इट्स अ पीस ऑफ केक इट्स अ पीस ऑफ केक मीन्स इट्स इझी टू डू हे करणं खूपच इझी आहे सोपं काम आहे या अर्थाने सो so, अशा प्रकारे आज आपण बघितलं हाऊ टू यूज इडोमॅटिक एक्सप्रेशन्स इन अ रायटिंग और इन अ कॉन्वर्सेशन टू शो टू एक्सप्रेस आवर थॉट्स और आयडियाज तर हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल आवडला असेल तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता नेक्स्ट डे जो लास्ट डे आपला बाकी आहे डे नंबर ट्वेंटी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच तो आपण कवर अप करणार आहोत आहोत तोपर्यंत विश्यू गुड डे टेक केअर थँक यू व्हेरी मच